दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून रांजणगावच्या दत्तनगर फाट्यावर चक्क एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी घडली आहे. हल्लेखोर विरोधात जखमी तरुणानं एमआयडीसी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोराविरोधात जखमी तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. किशोर शिवनाथ कुऱ्हाडे वय 27 राहणार साजापूर हा तरुण रविवारी दुपारी 11:30 वाजेच्या सुमारास रांजणगावच्या दत्तनगर फाट्यावर थांबला होता. यावेळी किशोरच्या ओळखीचा अमोल उबाळे राहणार करोडी याने दारू पिण्यासाठी किशोरकडे 50 रुपये मागितले. यावर आता माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणून किशोर हा दुचाकीवर बसून जोगेश्वरीच्या दिशेने जात असताना काही अंतरावर अमोल याने त्याला अडविले. दारूसाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या अमोल उबाळे याने खिशातून धारदार शस्त्र काढून किशोर याच्या मानेवर वार करून त्याला जखमी केले. यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन अमोल हा दुचाकीवर बसून घटनास्थळाहून पसार झाला. या प्रकरणी किशोर कुऱ्हाडे याच्या फिर्यादीवरून हल्लेखोर अमोल उबाळे याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांता बुक्सवार, एआयएन न्यूज, वाळूज महानगर. एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा.